विषय जो आहे सायलेज म्हणजे नेमकं काय, तर हिरव्या चाऱ्याचा मुरघास करणे म्हणजे त्याला आपण सायलेज किंवा मुरघास म्हणायचो. म्हणजे दुसरी व्याख्या काय येते, हिरव्या चारा मुरवायचा आणि मुरत घालून तो परत जनावराला वापरायचा हिरवा चारा म्हणून, या संकल्पनेला म्हणायचं मुरघास. सायलेज कशाचं होतं, मका, कणसावर असणारा मका, हत्ती गवत, मेगा स्वीट, शुगर ग्रेन्स, न्यूट्रिफ्युड अशा पौष्टिक वैरणींचा सायलेज होतो किंवा मुरघास होतो. हिरवी वैरण कापायची, एक दिवस उन्हामध्ये सुकवायची, एक दिवस उन्हामध्ये सुकवायची आणि सुकलेली वैरण आणून कुट्टी करायची आणि ती बॅगेमध्ये भरून ठेवायची, प्रेसिंग करायचं, हवाबंद त्या बॅगेत भरून ठेवायचं, त्या मॉइश्चरचं प्रमाण राखायचं नाही, म्हणजे हवेचं हे राखायचं नाही, एअर काढून टाकायची, म्हणजे किण्वन प्रक्रिया होते, त्याच्यात फर्मेंटेशन होतं आणि यामुळे काय होतं, 45 दिवसानंतर त्याच्यामध्ये प्रक्रिया होते आणि आंबट आणि गोडसर वास येतो त्याचा आणि ते जनावराला आवडतं. त्याचे तेच ते पोट जर काढले तर त्या चाऱ्याचं होतं काय, तर त्याच्या चाऱ्याची गुणवत्ता वाढते, त्याच्यामध्ये प्रोटीन वाढतं. आता मॉइश्चरचं प्रमाण जर जास्त ताजे ताजे केलेले जर झाकून ठेवलं तर दुधाला उग्र वास येणार, 100% उग्र वास होणार आणि घाणेरडा वास येणार. तर 60-65% पाणी ठेवा त्याच्यात आणि रिझल्ट यायचा असेल मक्याला, तर मक्यांमध्ये मक्याचे जे दाणे भरतात त्या कणसामध्ये, ते कणी जर तोडलं तर त्याच्यामध्ये एक मिल्क लाईन तयार होते, म्हणजे चिक दाणा दाबला त्याच्यामध्ये चिक बाहेर येतो, पण नुसतं पाणी पाणी नको, त्या चिकांमध्ये भरणी व्हायला पाहिजे, तिथं न्यूट्रिशन, शुगर, साखर, ग्लुकोज आणि त्या चाऱ्यामध्ये असणारी ती जी काय न्यूट्रिशनची मात्रा, हे सगळं जर त्या चाऱ्यामधनं जर त्या ह्याच्यामध्ये गेलं पिशवीमध्ये आणि ते उचलून जर आपण सकाळी 5 किलो आणि संध्याकाळी 5 किलो 10 किलो एका मशीला कमीत कमी आणि जास्तीत जास्त 15 किलो 7.5 किलो सकाळी 7.5 किलो संध्याकाळी असं 15 किलोच्या हिशोबाने जर घातलं तर आम्हाला डेअरी बिझनेस सोपा जाणार आहे. एका मशीला एका गाईला दिवसाला 15 किलो गुणिले 30 दिवस 450 किलो 450 गुणिले 12 महिने, महिन्याला 450 किलो 12 महिने गेलं तर 5.5 टन, 5.5 टन एका जनावराला जर गोळा करून ठेवलं अशा 15 जनावरांना जर 15×75 म्हणजे 80 टन ते 90 टन जर तुम्ही जर चारा करून ठेवला तर एक वर्ष कोणाच्याही राहणं जायची गरज नाही. मक्याची जर वैरण करायचं असेल तर एकरी 25-30 टन निघत्या, 30 टन 30 टन 30 टन 90 टन, 90 दिवसात 90 टन चारा आपल्याला तयार करता येतो. आता सायलेज वेगवेगळ्या पद्धतीनं, कोण खड्डा पद्धत करतं, पण खड्डा पद्धत आता कमी झाले, पाऊस पडला काय झालं तर लाखो रुपये जातील, पण वरून केलं तरी चालतं. आता सगळ्यात सोपा मार्ग आलाय सायलेज मशीनचा. आता हे विधाता कंपनीचं सायलेज मशीन आहे, हे विधाता कंपनीचं सायलेज मशीन आहे, हे 3,96,000 रुपयांची किंमत आहे, म्हणजे 4 लाखाच्या दरम्यान हे मिळतं. एका वेळेला 4 बॅगेत आपण हा चारा भरू शकतो. चारा तिकडच्या बाजूने त्याच्यात घातला की हा जो पोगर आहे तो ह्याच्यामध्ये टाकला जातो, तो पोगर जाय ना ह्याच्यामध्ये जातो आणि इथं हायड्रोलिक आहे, याला हायड्रोलिक आहे, पुढे जे टॉके आहे त्याच्यात 80 लिटर 80-90 लिटर त्यात 68 नंबरचं ऑइल बसतं त्याच्यात. याला मेंटेनन्स जर वेळच्या वेळी ग्रीसिंग केलं, वेळच्या वेळी ब्लेड लावले तर याला जास्त मेंटेनन्स येतच नाही. आज अखेर 1 वर्ष झालं ही मशीन घेऊन, मला लई तरी सांगायचं झालं ऑइल टाकले अजून 1 वर्ष तसंच आहे, अजून 1-2 वर्ष जाईल, कमी होईल तसं टाकत राहायचं, फक्त नुसतं त्याला ब्रेसिंग घ्यायचं ना, नाही एवढं काय नाही, काय 1 वर्ष झालं नुसतं पाच मिनिट, तुमचं बाकीचं वेस्टेज कुठे गेलं नाही ना, ऑइल फुटलं लिकेज झालं तर ते हळूहळू कमी होत जाईल. ते फक्त विषय कसा आहे, हायड्रोलिकनं प्रेस करायचंय, त्या चाऱ्यातली हवा काढून टाकायची, 7 मिनिटाला 4 बॅगा भरतात आणि खर्च येतो एका बॅगेला 38 रुपये बसतात. हे टॅग असतो का नाही, 3 रुपयाचा 38 आणि 3 41 आणि 9 रुपये येतो एक बॅग भरायला डिझेलचा ट्रॅक्टरचा खर्च, 50 रुपयाला एक बॅग भरते. 7 मिनिटांमध्ये 4 बॅगा भरतात आणि दिवसभरामध्ये 150-250 बॅगा आपण भरू शकतो. एक 55-58-52-60-62 असं मागे पुढे येत ना, असं येतं ऍव्हरेज 55 किलोची येते. बर, दुसरी गोष्ट, हे भाड्यानं कसं लावतो, कुट्टी करायची असेल तर 1300 रुपये तास, कुट्टी करायची असेल तर 1300 रुपये तास, कडव्याची कुट्टी करायची असेल तर 1300 रुपये तास आणि तुमची वैरण आहे आणि बॅगा आमच्या आहेत
ट्रॅक्टर आमचा आहे. फक्त माणसं सांगायची आज एक एकर आम्हाला सांगून आमची परवानगी घेऊन तुम्ही वैरण कापायची आणि उद्या आमचा ट्रॅक्टर येणार, ऑपरेटर येणार, 120 रुपयाला एक बॅग. एका एकरामध्ये जर समजा 20 टन किंवा 25 टन जर मक्का निघाला तर आपल्याला जवळजवळ 400 बॅगा लागणार. 400 बॅगा एका बॅगाला 120 रुपये म्हणजे 40,000 रुपये तरी आपल्याला मिळतात. दिवसभरामध्ये 150 बॅगा आज आणि उद्या 2 एकर खलास सायलेजची 300 किलोची ऑर्डर आहे. रोज मला 10 फोन असतात, 10 मेसेज असतात, सायलेज कुठे मिळेल, मी टाकतो ना नंबर तुमचा. बरं हे नाहीच खपलं सामने वर्षभर राहतं ना, 8 महिने 9 महिने सायलेज राहतं, असं काय नाही आज संपवावं असं काहीच नाही. तुमच्या रानातली वैरण एक एकर आता समजा घेतला, एक असा शेतकरी आहे 5 एकर मका केलाय आणि त्याला मशीनच घेतलंय, उदाहरणार्थ तुम्ही 5 एकर मका केलाय, मशीन तुमचं तुम्ही 4 लाख आणलंय, मुडकं आणलंय, 5 लाख रुपये खाऊन आता तुमची सिस्टम अशा काही तयार आहे, 5 एकर मका आलाय. तर तुम्ही हे सगळं भरत असताना, सायलेज भरत असताना तुम्हाला खर्च किती येणार आहे दादानो? 50 रुपये खर्च येतो एका बॅगेला, म्हणजे 1 रुपये किलो न पडतं ना, 55 किलो भरायला 50 रुपये म्हणजे 1 रुपये धरा. तुमची वैरणच तयार झाल्या 1 रुपयाला, 2 रुपये झालं. कापणी कुठी करून ते टप्पी मारायला 50 पैसे 2.5 रुपये झाले. मी म्हणतो चला 3 रुपये झाले, स्वतःची वैरण कुठी कर 3 रुपये आणि 4,000 रुपये टन तुम्ही 7 रुपयाने जर तुम्ही जर विकला तर 4,000 रुपये टनाला मिळतात. 25 टन जर झालं तर 25 × 100 1 लाख रुपये झालं खर्च वजा जाता. एक एकरात 1 लाख स्वतःच असेल तर मग आपल्या ह्याच्यावरती खर्च तुम्ही काय म्हणला, स्वतः जर असेल घरी किंवा स्वतः केलेलं असेल तर त्याच्यावरचा खर्चही कमी होतो ना गोठ्यावर. नाही नाही हा विषय काय चालाय, जर गाई जमत नाही, म्हशी जमत नाही, शेती भरपूर आहे, 25 एकर शेती आहे, तर वेळ कशाला बघायला घालावा? आत्ताच करा ना जाऊन मका, ते पावसाळ्यात येतंय, जूनला येतंय, येऊ दे काय बघूया काय करायचं. ते सगळ्या गोष्टी तुम्ही जर घेऊन करणार असाल तर होणार नाही. पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती असते, भयानक परिस्थिती असते, त्यावेळेला आपण बाहेर काढायची वैरण गोट्या गोट्यावर टाकायची. या तुम्ही, आम्ही आहे की तयार. तुमच्यासारख्या तरुणानं जर सायलेज मशीन जर केलं तर आम्ही आता असं पण करायला लागलो, आपल्या आता जे आमच्या विद्यार्थ्यांनी जे मला या 3 वर्षांमध्ये 2 वर्षांमध्ये जे विद्यार्थी ट्रेनिंग घेऊन गेलेत आणि त्यांनी माझं ऐकून हे मशीन घेतलंय, त्यांचा मी व्हिडिओ बनवायला लागलो. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये तुम्हाला जर सायलेज पाहिजे असेल तर आमचे विद्यार्थी असे असे आहेत, याच्या नंबरवर संपर्क साधा. म्हणजे एरियानुसार घ्या, नाशिकवाल्यांना नाशिक जिल्हा बघायचा, नांदेडवाल्याने नांदेड बघायचा, कोल्हापूरवाल्यांना सांगलीत टाकायचं नाही, सांगली तर सांगलीत घ्यायचं, म्हणजे कॉस्टिंग कमी येते. असं आम्ही करायला लागलो. मग तुमचं नाव घ्यायला मला काय वाईट आहे, तुम्ही घ्या ना, हे मशीन घ्यायला काहीच हरकत नाही व्यवसायाच्या दृष्टिकोनात. तुमच्या कापशीच्या तिथे आता परवा जाऊन आलो आम्ही, कापशीत घेतो जवळजवळ 10,000 रुपये मिळाला आम्हाला सगळं जाऊन. सकाळी 7 ला 8 ला चाललं होतं कडव्याची कुट्टी करायला, रात्री 7 वाजेपर्यंत कुट्टी करत होता. 10,000 रुपये रोख घेऊन आले आणि 2,000 डिझेल टाकलं, मेंटेनन्स 1 रुपये नाही, काहीच नाही ट्रेन. आणि हे माणूस येतो, या कंपनीचा माणूस येतो, याला फक्त वेळच्या वेळी ऑइल डिझेल ट्रॅक्टरचं ब्लेड लावणे आणि कुट्टी झाल्यानंतर ग्रीसिंग, गरम गरम बेरिंग असतात का नाही, गरम गरम तेलातच भजी तळायचे असतात माहित आहे ना, तर गरम बेरिंग झालं की त्यातलं ग्रीस बाहेर जातं, त्यावेळेला जर ग्रीसिंग केलं तर प्रॉपर जाऊन जाम बसतो आणि 1 नंबर मेंटेनन्स येत नाही या मशीनला. आता उद्या सकाळी 1.5 एकरचं चाललंय, म्हणजे 3 दिवस येत नाही, 600 बॅगा भरणार, 600 बॅगा. आता आज ऑर्डर टाकायच्या 600 बॅगाला आणि बॅगा मिळतात गुजरातमध्ये. मी सांगतो तुम्हाला घ्यायचं असेल आपण विचार करून घेऊया, कोणी काही गडबड करू नका, कुणाकडनं काय आहे कुणाकडनं काय आहे हे सगळं नियोजन करून आपण घेऊया, कोटेशन घेऊन तुमचा पैसे कमी करायचा प्रयत्न करूया, ट्रान्सपोर्टचा खर्च कमी करायचा कमी करूया. उद्देश एवढाच आहे, हे का शिकवायचं जीवतून, आमचा महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे या वैरणीमध्ये आणि तुम्ही वैरण विकणारं राज्य म्हणून उभं करायचं आहे आणि याच्यामुळे दुग्ध व्यवसाय टिकल, याच्याकडे शेती नाही त्याच्यासाठी हे उत्कृष्ट आहे. मी काल सांगितलं की 7 रुपयाचा सायलेज विकत घेऊन सुद्धा व्यवसाय परवडतो, 42 रुपयानं दूध गेलं तर म्हणजे आताच की राबायला लागणार, घरात बसून डायलॉग बाजी मारायला तर त्याला काय हरत नाही, त्यानं गंमग बसायचं, गप्पच बसायचं, मग ह्यात नादालाच लागायचं, दडपडावं लागणार आणि स्टेटस वरती कायम वैरण मिळेल, सायलेजचं महत्व सांगा, स्टेटस कायम तेच कायम तेच, कुठी करून दिली जाईल, सायलेज बनवून दिलं जाईल, तुमच्या गोठ्यावर कुठी करून दिले जाईल.